राज्य में चल रहे पेपर लीक के मुद्दे को लेकर विपक्ष ने सरकार को घेरा, जहां विधान परिषद के नेता प्रतिपक्ष अंबादास तांबे के नेतृत्व में विधान भवन परिसर में काले फलक दिखाते हुए निषेध व्यक्त किया गया। राज्य में पेपर लीक घोटाले को लेकर विपक्ष निरंतर सरकार को घेरा है। इस श्रृंखला में विधान परिषद के नेता प्रतिपक्ष अंबादास दानवे के नेतृत्व में विधान भवन परिसर में काले फलक दिखाते हुए निषेध व्यक्त किया गया, जहां उपस्थित विधायकों ने सरकार के खिलाफ नारेबाजी भी की। इस समय बोलते हुए अंबादास दानवे ने सरकार पर तंज कसते हुए कहा कि राज्य में मात्र बेरोजगारी, किसान समस्या, कपास को भाव नहीं, अंगूर की फसल खराब हो रही, यह सब मोदी की गारंटी है। बेरोजगारांना पकवणा तळा म्हणणार आहे सरकारचा। ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रामध्ये सगळ्याच परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार वाढलेले आहे, बरं, पेपर फुटी काढ करणारे लोक ही तेज आहे, याचाच अर्थ सरकार पेपर फुटी करणाऱ्यावर कोणती कारवाई करत नाही, उलट सरकार अशा पद्धतीनं या पेपर फुटी काढणाऱ्याला संरक्षण देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। बेरोजगारांची स्थिती या महाराष्ट्रात वाढली, अनेक विषयाच्या वेगवेगळ्या जाहिराती दिल्या गेल्या, प्रत्यक्षात कोणत्याही परीक्षा झालेल्या नाही, चार चारदा पाच पाचदा वेगवेगळ्या पदाच्या जाहिराती निघालेल्या आहेत, कोणत्याही जाहिराती निघालेल्या, फक्त जाहिराती निघालेल्या आहे, पद भरती झालेली नाही। आणि म्हणून या सगळ्या विषयामध्ये बेरोजगारी होत असताना ज्या पद्धतीनं सरकारने 9 एजन्सी खासगीकरणाच्या या दिलेल्या होत्या, या मागे घेण्याची घोषणा केली, परंतु अनेक खात्यामध्ये त्याचे सर्क्युलर, त्याचे GR आमच्याकडे उपलब्ध आहेत। आणि परवा सभागृहातच आरोग्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अनेक खात्यामध्ये मागच्या दारानं खाजगीकरण, खाजगी नौकरांना, खाजगी लोकांना नोकरी दिली जाते, याचाच अर्थ खाजगी एजन्सी मागं घेण्याचं, कंपन्या घेण्याचं फक्त नाटक या सरकारने केलं आहे। थोडक्यात मराठा आरक्षण असेल, बाकीच्या समाजाचं आरक्षण आहे, याला कारण बेरोजगारी आहे, आणि ही बेरोजगारी हटवण्याच्या ऐवजी सरकार ही बेरोजगारी वाढवण्यासाठी लक्ष देतं की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। या देशामध्ये कोणत्या विषयावर मोदी की गॅरंटी अशा पद्धतीनं सांगितलं जातं, तर मला वाटतं या महाराष्ट्रात बेरोजगारी ही मोदींची गॅरंटी आहे, पेपर फुटी ही मोदींची गॅरंटी आहे, शेतकऱ्यावर अन्याय, द्राक्ष बागांवर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे, कापूस उत्पादकावर अन्याय ही मोदींची गॅरंटी आहे। आणि म्हणून याच्याविषयी हा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, कारण या देशाचे गृहमंत्री बेरोजगारांना जर नोकरी मिळत नसेल तर पकोडे तळा अशा प्रकारचं आवाहन केलं होतं, आणि म्हणून या बेरोजगाराच्या तरुणांची सुद्धा त्यांनी थट्टा केली होती, आणि म्हणून प्रतिकात्मकरित्या इथं पकोडे टाळण्याचं काम सुद्धा आम्ही विरोधी पक्षांनी केलेलं आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहोड के साथ मनीष डेमरी की रिपोर्ट।